अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका शिक्षक मित्र मंडळ आयोजित डॉक्टर अशोक कौतिक कोळी लिखित दप्तर या कादंबरीचा प्रकाशन सोहळा आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव समारंभ आज पंचायत समिती सभागृहामध्ये साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आणि शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। डॉक्टर अशोक कोळी लिखित दप्तर या कादंबरीमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी चालणारा संघर्ष कादंबरीतील मिल्या या नायकाच्या रूपाने रेखाटण्यात आलेला आहे। विदेशामध्ये ज्याप्रमाणे पुस्तक प्रकाशनापूर्वी पुस्तकाची माहितीही वाचकांना प्रमोद्वारा दिली जाते, त्याप्रमाणेच पहुर येथील प्राथमिक शिक्षक तथा कवी गणेश राऊत यांनी दप्तर या कादंबरीचा प्रमो या कार्यक्रम प्रसंगी प्रोजेक्टरद्वारा सादर केला, त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती। जामनेर शहरातील पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी मंडळींसह साहित्यप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशोक कौतिक कोळी लिखित दप्तर या कादंबरीच्या प्रकाशनासाठी उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांचं मी शब्द सोमनाने परमपूर्वक स्वागत करतो। खानदेश म्हटला की आपल्याला आठवतात बहिणाईची गाडी, बालकवींची कविता, केशवसूत, मर्ढेकर, सानेगुरुजी यांची साहित्य संपदा, मराठी साहित्य विश्वातील मानाचं स्थान असलेले डॉक्टर भालचंद्र नेमाडे नागो महारोज याच मातीचं वैभव। खानदेशातील ही साहित्य परंपरा हा समृद्ध वारसा तितक्या जोमानं समकालीन पिढी चालवत आहे। उत्तम कोळगावकर, शशिकांत निंगोणेकर, अशोक कोतवाल, डॉक्टर किसन पाटील, आबा गोविंदा महाजन, पांडुरंग सुतार, मनोहर जाधव याच परंपरेतील स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणारं एक नाव मराठी साहित्य विश्वात आपल्या कथा कादंबरीनं ग्रामीण साहित्यात वेगळा प्रवाह आणि प्रयोगशीलता जपणारे लेखक सावळी बोलीभाषेचे अभ्यासक अर्थातच डॉक्टर अशोक जगकुमार कादंबरीचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे। अशा या सुंदर सोहळ्यासाठी या विचार मंचावरती उपस्थित आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ समीक्षक, महाराष्ट्र साहित्य परिषद जळगावचे कार्याध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर किसनराव पाटील, त्याचप्रमाणे लातूर बोर्डाचे विभागीय सचिव कविवर्य माननीय श्री शशिकांतजी एकोणेकर साहेब, बाल साहित्य माननीय श्री आबा गोविंदा महाजन आणि आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय एपी वाळकर साहेब सर्वांचं शब्द सोमनांनी मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत। या वैचारिक सोहळ्याचं अध्यक्षस्थान डॉक्टर किसनराव पाटील यांनी भूषवावं ही नम्र विनंती। अभिमानाची बाब आणि म्हणून
त्यांचं सैन स्वागत करणं हे खरं तर आपलं परम कर्तव्य आणि म्हणूनच त्यांचं शब्द सुंदरांनी स्वागत करण्यात मंगल शुभयादी हृदयातील आणि कुंदा कादंबरी मधून सुद्धा जो गावकाडा आहे
शिकायतीची धुरा ही समोरसमोर कळत आहे आणि त्यांना नुकतं जवळ यांनी ऐकलं. त्यांच्यातला लेखक अपेक्षा बोलत होता असे गटिकात लिहिलेले आदरणीय जोशी त्या तालुक्याचे गणेश शिकारी बँक त्यांच्यातून मला लेखक त्यांच्या समाजावर भेटला असे शैक्षणिक मित्र घडणार गणेश शिकारी आदरणीय वाडकर सर माझे परम मित्र महाराष्ट्रातले बालसाहित्यामध्ये एक महाराज बाल असलेले प्रसिद्ध असलेले आबा माझे त्यांच्यावरील कृषी विभाग अधिकाऱ्यांची समर्थपणे घर सांभाळत आहे अशी कृषी अधिकारी आदरणीय जाधव सर हे व्हिडिओ असलेले आपले कवी मित्र लेखक कादंबरीकार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर अशोक कोळी आणि माझ्यासमोर मंचावर असलेले आणि माझ्यासमोर असलेले माझ्यासमोर मी इथं कादंबरी होते पुढच्या कादंबरीमध्ये या वर्षी आपल्याला महात्मा फुलेंचं कविता ऐकायचं की विद्य विना मधी गेली मधी विना निधी गेली निधी विना विद्य गेली विठा विना शूद्र कंपनी एवढे अविद्य आणि अशोकच्या अजून त्याला अस्वस्थ करणारी ती कादंबरी आहे ती निश्चितपणे बाहेर येईल अशोकच्या कवितेनं मराठी साहित्याला फार मोठा कादंबरीकार मिळालेला आहे याची प्रचिती मला नेहमी येत असते आजही ती प्रचिती येते आहे आणि या ठिकाणी या शाळाबाह्य त्याला शाळेची लागणारी जोडी शाळेमध्ये त्याचं ते होणारं अवमान पण आणि घरी रुग्ण होणारं स्थानांतर आणि त्यानंतर आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू भगिनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष मला अचूकने काय केलं याच गुह्य मला इथे आल्यानंतर कळले. तर म्हणजे हा दफ्तर या कादंबरीचा प्रकाशन समारंभ आहे का दफ्तर या कादंबरीत सुप्तपणे अनुसूचित असलेला अभिव्यक्त होऊ पाहणारा समाजात प्रबोधनाची आणि शिक्षणाची प्रेरणा देणारा तो शिक्षक आहे त्या शिक्षकाचा गौरव आहे याच्याविषयीची माझ्या मनामधला असलेला संभ्रम मिटवण्यासाठी अशोकने मला आज इथे बोलवलं. माझ्या मनामध्ये संभ्रम असतात आणि लेडी पाटील आहेत ना लेडी पाटलांनी माझ्या मनात खूप संभ्रम पेरून ठेवले. नमस्कार. आपण पंचायत समिती या ठिकाणी आलेलो आहोत. आज डॉक्टर अशोक कोळी यांची दफ्तर ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ कवी शशिकांत हिंगणेकर उपस्थित आहेत. ते आपल्याला त्या संदर्भातली संपूर्ण माहिती देत आहेत. अशोक कोळींची कादंबरी दफ्तर आज प्रकाशित झालेली आहेत. या कादंबरीमध्ये शाळाबाह्य जो मुलगा असतो आणि त्याला शिक्षणासाठी अडचण येत असते अशा ह्या मुलाच्या शाळेची ओढ जी आहे आणि शाळेची जी गोडी आहे ती निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या लेखकाने अतिशय समर्थपणे केलेलं आहे. अशोक कोळींच्या सर्वच कादंबऱ्या ज्या आहेत पाडा असेल कुंदा असेल या सर्व कादंबऱ्यांमधून एक विधायक विचार नेहमी मांडला जातो आणि या ठिकाणी देखील अशोकने या सर्व मुलांचं शिक्षण झालं पाहिजे शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये आणि प्राथमिक शिक्षणाच आपल्या घटनेनं सार्वत्रिक केलेलं आहे सक्तीचं केलं आहे मोफत केलेलं आहे आणि हे शिक्षण मिळण्याचा अधिकार जो मूलभूत अधिकार आहे तो मिळाला पाहिजे. या कादंबरीचा जो नायक आहे मिलिंद या मिलिंदचं शिक्षण असंच त्याच्या गरिबीमुळे या ठिकाणी त्याला सोडावं लागतं. वीटभट्टीच्या कामाला आईवडील जातात आणि आईवडिलांसोबत त्याला जावं लागतं त्याची इच्छा नसते आईवडिलांना पण त्याला सोबत द्यायची इच्छा नसते मुलाचं शिक्षण झालं पाहिजे त्या नुकताच कुठे तो शाळेत रममान झालेला असतो शाळेत जात असतो आणि शाळेपासून त्याची ताटातूट होते. हे जे चित्र आहेत ते अतिशय विदारक चित्र आहेत. हे चित्र बदलण्यासाठी शासनाने हंगामी वसतिगृह पण सुरू केलेली आहेत आणि या हंगामी वसतिगृहामध्ये शाळांमध्ये जी मुलं असतात त्या मुलांचं स्थलांतर होत नाही आईवडील जातात कामाला परंतु मुलं त्या गावात राहतात त्या गावामध्ये जे त्यांचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकडे राहतात आणि त्यांची भोजनाची व्यवस्था जी आहे ती हंगामी वसतिगृहाच्या योजनेमध्ये शासन करतायत. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मी शिक्षणारी असताना त्या ठिकाणी आम्ही 41,000 विद्यार्थी असे रोखले होते की ते शाळाबाह्य होऊ शकले असते पण ते शाळाबाह्य झाले नाही परंतु आमचे शिक्षण विभागाच्या या योजनेमुळे
अशा अनेक शाळाबाई मुलांचं शिक्षण सुरू राहिले आहेत. तसंच याच कादंबरीमधून संदेश दिलेला अशोकने, शिंदे जे गुरुजी आहेत त्या मिलिंदचे, या गुरुजींनी त्या मुलाला शाळेत आणण्यासाठी त्या जे प्रयत्न केले ते प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. अशा सर्व शिक्षकांनी जर प्रयत्न केले तर अशी शाळाबाह्य मुलं जी आहेत ती शाळेत जातील आणि शिकतील आणि त्यांची प्रगती निश्चित होईल. दप्तर ही कादंबरी अशीच शाळेची ओढ असलेली एक रूपकात्मक कादंबरी आहे. दप्तर म्हणजे त्याला सर्वस्व वाटतं, दप्तर म्हणजे त्याच्या जीवनाचं एक नवं दालन असतं असं त्याला वाटतं आणि हे वाटणं फार महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये जाण्याची त्याची जी ओढ आहे ती ओढ या कादंबरीमध्ये अतिशय प्रखरपणे, तीव्रपणे आणि अतिशय सामंजस्यपणे लेखकाने मांडली आहेत. लेखकाचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो. सर आपण माझी एक मला आवडलेली कविता म्हणतो की तिचं भरं दुःख किती घालू टाके आभाळ फाटके सर्व दूर. तिचं भरं दुःख किती घालू टाके आभाळ फाटके सर्व दूर. उगा आसवांची रोज समज होतं वेदनेची रात पेटताना. उगा आसवांची रोज समज होतं वेदनेची रात पेटताना. दुःखातही आम्ही नाही केला वाद, दुःखातही आम्ही नाही केला वाद. जखमांशी संवाद चाललेला, जखमांशी संवाद चाललेला. उदासीची फुले वेचितच गेलो, उदासीची फुले वेचितच गेलो. जरी ठेचाळलो दगडांनी, जरी ठेचाळलो दगडांनी. डॉक्टर कौस्तुभ कोळी हे उपस्थित आहे, हे आपल्याला त्यांच्या कादंबरीविषयी संपूर्ण माहिती देत आहे. आज माझ्या दप्तर या कादंबरीचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित झालेलं आहे. दप्तर ही जी कादंबरी आहे या कादंबरीमध्ये आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आलेलं जे दप्तर आहे त्या दप्तराचं भावविश्व मी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण प्रत्येकजण शालेय अवस्थेतून जातोच आणि या शालेय जीवनाभोवतीच्या गोड आणि कडू आठवणी आपल्या सगळ्यांच्यात संचित असतं. ते आपण शब्दांकित करत असताना किंवा त्यामध्ये जात असताना रमून जात असतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्या शालेय जीवनात डोकवायचं असेल तर दप्तर ही कादंबरी आपण सगळ्यांनी अवश्य वाचावी. सोबतच या कादंबरीमध्ये शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या आणि शिक्षणाची प्रचंड ओढ असणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्या विद्यार्थ्यांचा लढा असणाऱ्या आदर्श शिक्षकांची कथासुद्धा ही कादंबरी सांगते. म्हणून आपण सर्वांनी या कादंबरीचा आस्वाद घ्यावा असे मी आवाहन करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध समीक्षक किशनराव पाटील हे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि ते आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत. आज दप्तर या अशोक कौतिक कोळी यांच्या कादंबरीचं इथे प्रकाशन झालं. प्रकाशन सोहळा हा तात्कालिक किंवा अत्यंत औपचारिक असतो पण खऱ्या अर्थाने एखाद्या साहित्यकृतीचं प्रकाशन हे समाजातल्या तळागळातल्या माणसापर्यंत आणि वाचकांपर्यंत जाणं हा त्यामागचा उद्देश असतो. आज दप्तर कादंबरी इथे सर्वांसाठी खुली झालेली आहे. म्हणजे अशोक कौतिक कोळी यांची ही साहित्यकृती कादंबरी आज सर्व समाजासाठी खुली झालेली आहे, प्रकाशित झालेली आहे. समाजाने ही कादंबरी सर्वांनी वाचावी आणि वाचल्यानंतर एक चिंतनगर्भ असा विचार करावा की यातला मिल्या नावाचा जो मुलगा आहे हा मुलगा आपल्या गावात कुठल्या तरी वाड्यावर पाड्यावर आजूला बाजूला आहे का, की तो वीट कामगार आहे किंवा कुठेतरी ऊस कामगाराचा मुलगा आहे. आणि अशा काम करणाऱ्या किंवा सालदारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या इथल्या व्यवस्थेमध्ये त्या मुलाला सामावून घेणं आणि त्या अशा पद्धतीच्या संवेदन शिक्षकांनी आदर्श शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला त्या व्यवस्थेत सामावून घेणं याचा परिवेश मांडणारी ही कादंबरी आहे. आणि म्हणून मिल्याचं दप्तर हे इथे फक्त आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिसतं. मिल्या हा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिसतो. अजूनही गांधीजी म्हणाले होते खेड्याकडे चला, खेड्याकडे चला म्हणजे खेड्यामध्ये अजूनही विद्वत्ता आहे, खेड्यामध्ये अजूनही निसर्ग आहे, खेड्यामध्ये अजूनही कष्टकरी आहेत, खेड्यामध्येही अजूनही खऱ्या अर्थाने ग्रामसंस्कृती आहे. आणि या ग्रामसंस्कृतीमध्ये अनेक अन्याय अत्याचार व्यथा वेदनांनी भरलेली माणसंही आहेत आणि त्या अर्थव्यवस्थेने दबलेल्या माणसांना पिचलेल्या माणसांना उभं करण्यासाठी खेड्याकडे चला. आणि म्हणून मिल्यासारख्या शिक्षण व्यवस्थेपासून वंचित राहणाऱ्या मुलांना या शिक्षण व्यवस्थेच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं किती गरजेचं आहे त्याचं मत अत्यंत संवेदनशील पातळीवर अत्यंत सर्जनशील शैलीतून अशोक कौतिक कोळी यांनी मांडलं आहे. म्हणून ही कादंबरी म्हणजे एखाद्या चित्रपटाचा लांब असा दीर्घ पट आहे. मिल्याचा जीवनाचा पट हा केवळ मिल्या हा त्याचं प्रातिनिधिक असलं तरी असे असंख्य मुलं आहेत त्यांच्या जीवनाचा पटही मांडणारी कादंबरी आहे. तावडी बोली हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे.
कारण बोलीतून आपल्या या परिसरातल्या ज्याही भूमिका आहेत किंवा व्यथा वेदना आहेत किंवा दुःख आहेत किंवा प्रश्न आहेत ते फार चांगल्या पद्धतीने मांडण्याची शैली अशोक कौतिक कोळी यांनी तावडी बोलीतून या कादंबरीत व्यक्त केलेली आहे. म्हणून अशोक कौतिक कोळी यांच्या एकूणच कूळ असेल, आसूड असेल, पाडा असेल किंवा त्यानंतर आलेली त्यांची कुंदा कादंबरी असेल आणि आजची ही दफ्तर कादंबरी असेल, या सर्व कादंबऱ्या एकूणच मराठी कादंबरीच्या विश्वामध्ये, ग्रामीण कादंबरीच्या विश्वामध्ये एक स्वतःची अशी शैली, स्वतःची अशी निर्मिती प्रक्रिया, स्वतःची अशी एक चिंतनशील प्रक्रिया घेऊन येतात. आणि म्हणून अशोक कौतिक कोळी हे या समकालीन काळातले उद्याचे फार मोठे लेखक आहेत याची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून दफ्तर या कादंबरीचं मी स्वागत करतो, शिक्षण व्यवस्थेतल्या शिक्षकांच्या आदर्श विचारांचंही स्वागत करतो आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेत असलेल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा व्यथा वेदना किंवा दुःख आहेत ती कशा पद्धतीने निराकरण करता येतील त्याचं दिग्दर्शन करणारी ही कादंबरी आहे. आणि म्हणून अशोक कौतिक कोळी हे आघाडीचे लेखक आहेत, त्यांच्या या लेखन प्रवासाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. एक शेतकऱ्यांच्या संदर्भातली ही कविता आहे. कवितेचं नाव आहे माझ्या बापाचं मरण. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि या शेतकरी आत्महत्यांच्या भांडवल करणाऱ्या एकूणच राजकीय आणि सामाजिक धुरीणांना उद्देशून शेतकऱ्याच्या मुलाने मनोगत व्यक्त करणारी कविता आहे. कवितेचं नाव आहे माझ्या बापाचे मरण. पलीकडे शिवारात आहे बिगा बर शेत, पलीकडे शिवारात आहे बिगा बर शेत, शेतामंदी त्या राबला बाप माझा कष्ट घेत, शेतामंदी त्या राबला बाप माझा कष्ट घेत, त्याने लावला शेताला पोरा सोरावानी लळा, त्याने लावला शेताला पोरा सोरावानी लळा, छान फुलविला होता केळी कपाशीचा मळा, छान फुलविला होता केळी कपाशीचा मळा. या केळीच्या कपाशीच्या पिकावर मी माझ्या मुलाबाळांचे शिक्षण करेल, मुलींचं लग्न करेल अशी स्वप्न पाहत होता. त्याच्या स्वप्नांना लागली कोण्या दुष्टाची नजर, त्याच्या स्वप्नांना लागली कोण्या दुष्टाची नजर, दुःख यातना कष्टाची कोणी केली ना कदर, पलीकडे शिवारात आहे बिघा बर शेत, पलीकडे शिवारात आहे बिघा बर शेत, अवकाळी पावसात बाप उभा झोळपला, अवकाळी पावसात बाप उभा झोळपला, सावकारी फटक्यानं गळफास जवळ केला, सावकारी फटक्यानं गळफास जवळ केला, होता कुठी तुम्ही जेवा जेवा, होता कुठी तुम्ही जेवा. तर या ठिकाणी आज त्यांच्या दफ्तर या कादंबरीचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा देखील सत्कार सोहळा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कॅमेरामन एजस खानसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.